नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे तर बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप देखील बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज नऊ जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळेत आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभागामध्ये आज दिवसभरात बहुतांश भागामध्ये उघडी बघायला मिळणार आहे पावसामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या इतरत्र मित्रांनो नाशिक अहमदनगर नाशिकचा एकदम कडेचा पूर्वी परिसर आपण स्किनो बघू शकता या भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो मालेगाव जळगाव धुळे या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता शिरपूर शिरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो या भागामध्ये आपण स्किनो बघू शकता कोणता परिसर त्यामध्ये जेतपूर गोडी जापोरे वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो उत्तर महाराष्ट्राचा एकदमकडेचा उत्तरी परिसर नंदुरबार दोंडाईचा शिरपूर या भागामध्ये विखुलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आहे तर तुळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या एकदमकडेच्या उत्तरी शेजारच्या राज्याच्या लगतच्या भागामध्ये होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो आज मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये पावसाचा जोर दिवसभरात कमी राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो परंतु संध्याकाळपर्यंत संध्याकाळनंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस रात्रीपर्यंत पडण्याची शक्यता आहे ही अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये मुख्य जे करून कोकणालगतचा जो काही भाग असणार आहे एकदम कडेचा पूर्वी पश्चिम भाग पण स्किनो बघू शकता एकदम कडेचा कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व जो काही पूर्वी परिसर आहे पूर्वी भागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा प्रभाव कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे कोकणालगतच्या पुणे सातारा सांगलीच्या कोकणालगतच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल इतरात्र पाऊस जोर कमी आहे तरी पण संध्याकाळपर्यंत सांगली सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल कोडोलीच्या काही परिसरामध्ये कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता सर्वदूर पाऊस नाहीये विखुरलेल्या स्वरूपात या भागांमध्ये हे वातावरण राहण्याची शक्यता आहे सातारा कराड या भागांमध्ये देखील कोकणालगतच्या भागामध्ये पाऊस इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो संध्याकाळपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पंढरपूर वगैरे या भागांमध्ये पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकत जाणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर नांदेड दाराशिव या भागांमध्ये रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता त्यानंतर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे दिवसभरात तर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक ठिकाणी या भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये जोर कमी शक्यता नाहीच्या बरोबर नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत जोर बहुतांश भागामध्ये कमी आहे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर तुरळक भागामध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो हिवती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद